नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। विधानसभा अध्यक्षांवरती ठाकरे गटाचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदारांच्या अपात्र प्रकरणाच्या सुनावणीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे। मात्र यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे। एवढेच नाही तर नार्वेकरांनी मध्यंतरी कुणाचे मार्गदर्शन केलं आणि त्यांना कुणी काय मार्गदर्शन केले याची माहिती घेतली पाहिजे। आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना स्पष्ट सूचना दिली आहे। या सूचनांचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पालन करावे असे अपेक्षित आहे। तर विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी म्हणजे प्राधिकरणासमोरील एक सुनावणी आहे। विधानसभा अध्यक्ष ही अथॉरिटी नाही असे अंबादास दानवे म्हणाले। दरम्यान मागच्या आठवड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागपूरला पुराचा तडाखा बसला। लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अंबादास दानवे आज नागपुरात आले असता नुकतेच विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले, नागपूर सारख्या स्मार्ट शहरामध्ये इतका भीषण पूर येणे म्हणजे खेदाची बाब आहे। केंद्र आणि राज्यातील अनेक बडे नेते मूळ नागपूरकर असताना या स्मार्ट शहरात पूर परिस्थिती का निर्माण झाली यावर विचार करण्याची गरज आहे। एवढेच नाही तर राज्यातील सत्ता संघर्षाबाबत बोलत असताना अंबादास दानवे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे कठोर पालन करून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देणे अपेक्षित आहे। विधानसभा अध्यक्षांचे काम आहे अस्तित्वात असलेल्या कायद्याचा अर्थ लावून न्यायनिवाडा करणे। विधानसभा अध्यक्ष स्वतंत्र अथॉरिटी नाही, त्यामुळे त्यांनी मनमानी पद्धतीने निकाल देऊ नये। विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर जो निकाल द्यायचा आहे तो द्यावा। हा निकाल कदाचित आपल्या बाजूने लागेल किंवा आपल्या विरोधातही लागेल असे होऊ शकते, परंतु देण्यात येणार निकाल हा संविधान व कायद्याच्या चौकटीत असावा असे अंबादास दानवे म्हणाले। एवढेच नाही तर सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने दिल्ली येथे गेले होते। दिल्लीत ते कोणाला भेटले, काय चर्चा झाली, कुणाचे मार्गदर्शन घेतले आणि कुणाला मार्गदर्शन केले या संदर्भात खुलासा झाला पाहिजे। सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे। अध्यक्षांवर भाजपचा प्रचंड दबाव आहे का याची माहिती घेणे गरजेचे आहे। हा दबाव असेल तर संविधानातील तरतुदी व कायद्याची पायमल्ली करत विधानसभा अध्यक्ष निकाल देतील यात दुमत नसल्याचा दावा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे। मात्र ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।